जय श्रीराम। माझ्यासोबत आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत की ज्यांनी ही रांगोळी काढलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आहे सोमवार आणि मला असं वाटतं की इतिहासात पहिल्यांदा रविवार सोमवारची वाट बघत असेल असं चित्र देशभरामध्ये निर्माण झालं होतं। कारण आज प्रभू रामाची प्रतिष्ठान त्या ठिकाणी अयोध्येमध्ये होणार आहे आणि इथं जी रांगोळी काढलेली आहे ह्या रांगोळीमध्ये जर आपण बारकाईने पाहिलं हे राम मंदिर आहे, प्रभू राम आहेत, लक्ष्मण आहेत, सीता आहेत, ह्या दोघांचा चेहरा आपल्याला दिसत नाही आहे। त्याचा अर्थ आमच्या भगिनीने जो या ठिकाणी सांगितला आहे की हे तिघंजण निघालेत मंदिराकडे। मला असं वाटतंय की ही रांगोळी आज नंतर कधीच होणार नाही, कारण आज नंतर प्रभू राम या मंदिरामध्ये स्थापन होणार आहेत। त्यामुळं एक अत्यंत चांगली रांगोळी आज देशभरामध्ये प्रत्येक जण दीपावळीसारखा सण साजरा करत आहे। मी खरं तर आमच्या दोन्ही कुटुंबातील सदस्यांचं मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भावना ह्या रामापर्यंत त्यांच्या भावना मला आपल्याला सांगताना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की दोघं दिव्यांग आहेत, दोघांना ऐकता येत नाहीत, बोलता येत नाही, पण त्यांच्या भावना त्यांनी ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। असं म्हणतात की प्रभू रामाला मुंगीच्या पायातल्या घुंगराचाही आवाज जातो। हा आवाज निश्चितपणे प्रभू रामापर्यंत या दोघांचा पोचला असेल आणि प्रभू राम या दोघांवर त्यांची कृपा कायमपणे त्या ठिकाणी ठेवतील अशी इच्छा व्यक्त करतो। जय श्रीराम।